विद्यार्थी मैत्रीणो मागच्या भागामध्ये आपण भावनांचे प्रकार कोणते कोणते आहे याबद्दलची माहिती बघितलेली आहे पाचवा भावनांचा प्रकार आहे राग म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये अँगर असं म्हटल्या जाते ते राग ही अप्रसन्न अशी भावना असते आणि प्रत्येकच माणसाला केव्हा ना केव्हा तरी राग हा येत असतो ह्या सगळ्या भावना तुमच्या मनामध्ये सुद्धा असतात तर शिशू आणि पूर्व बालवस्थेतील बालके यांच्यापेक्षा अभ्रकांचा रॅक व्यक्त करण्यामाग असणारे कारण यामध्ये मोठा फरक असतो म्हणजे लहान मुलामध्ये आणि मोठ्यांमध्ये हा राग व्यक्त करण्याची जी पद्धत असते ती पद्धत सगळी वेगवेगळ्या प्रकारची असलेली आपल्याला दिसून येतं तसंच रागाचाच फेस सुद्धा तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलेला आहे परंतु मग बालकांना राग आल्यानंतर त्यांना कशा प्रकारे हँडल करायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि हे माहिती जर असेल आपल्याला तर त्यांचा आपण राग शांत करू शकतो तसेच त्याचे वेगवेगळे आविष्कार आहे की ते कोणत्या कोणत्या पद्धतीने बालकी जी आहे ती राग व्यक्त करीत असतात सर्वप्रथम रडणे ही त्यांची पहिली प्रतिक्रिया असते जर त्यांना खूप राग आला असेल तर ते, ते रडताना आपल्याला दिसून येतात तसेच ते किंचाळतात हातपाय झाडतात वस्तू फेकतात वस्तू फाडतात अशा प्रकारे सुद्धा ते आपला राग व्यक्त करत असताना आपल्याला दिसून येतात कधी कधी ते चावा पण घेतात आपल्याला मारतात सुद्धा तसेच आपले त्यांच्या मनाविदळ जर काही केलं तर दातं खाताना ओठं खाताना आपल्याला ते दिसून येतात तसेच चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा त्यांचे बदललेले आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे आपण समजू शकतो की बालकाला राग आलेला आहे आणि तो राग आपल्याला कशा प्रकारे शांत करायचा आहे याची पद्धतीसुद्धा माहीत असणे आवश्यक आहे आता वेगवेगळी -वेग कारणे आहे की बालकांना कोणत्या कोणत्या कार पद्धतीने राग येऊ शकतो किंवा त्यामागे कोणती कारणे आहेत तर रागाची कारणे आहे अप्रसन्न उद्दीपक म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध जर काही घटना घडली असेल तर बालकांना राग येताना आपल्याला दिसून येतो तसंच कोणत्याही उद्दीपनाशिवाय आणि त्यांच्याकडे लक्षण देता त्यांना अंतुरावर खूप वेळ एकटे सोडले तरी सुद्धा त्यांना राग येताना आपल्याला दिसून येतो की त्यांना कोणतेही खेळणं आपण न देता त्यांना जर तसंच ठेवून दिलं आणि आपण त्यांच्याजवळ गेलो नाही तर त्यांना राग येताना आपल्याला दिसून येतो तसंच एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर त्यांच्या जा कोणत्या कामामध्ये किंवा खेळत असताना जर लुडबुड केली मध्ये मध्ये केलं तरी सुद्धा त्यांना राग आलेला आपल्याला दिसून येतो तसंच त्यांना जर त्यांना कोणत्याही प्रकारची बंधने नको असतात आपण जर त्यांना काही सांगितलं काही सूचना दिली तरीसुद्धा त्यांना राग आलेला आपल्याला दिसून येते तसंच राग या भावनेची आपल्याला हाताळणी कशी करायची आहे की जर बालकांना जर राग येत असेल तर आपल्याला त्यांना कोणत्या स्वरूपाची हाताळणी करायची आहे तर बाळाला आरामदायक स्थिती व प्रेम हवे असते आणि ही गोष्ट पालकांकडून मिळणे फार आवश्यक आहे तसेच पालकांजवळ असताना त्यांना सुरक्षित वाटते आणि बऱ्याचदा त्यांना जवळ घेतल्यावरसुद्धा ती या शांत होताना आपल्याला दिसून येतात तसेच बाळाला जर रागाला असेल तर त्याचं लक्ष जे आहे तुम्ही दुसरीकडे वळवू शकता तसेच बाळ शांत राहावे म्हणून तुम्ही त्यांना प्रेमाने समजवून सांगू शकता तसेच विविध प्रकारचे जे कृत्य ते करतात चावायचं चा, मारायचं चा। यापासून सुद्धा तुम्ही त्यांना बऱ्याचदा दूर ठेवू शकता आणि त्यांना त्याचं जे आहे अयोग्य वर्तन आहे याबद्दल कधीकधी रागाने सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता तसेच त्यांना जर बोलता येत असेल तर बोलूनसुद्धा ते आपली भावना व्यक्त करीत असतात आणि त्यांची भावना समजून घेणे फार आवश्यक असते तसंच वेगवेगळ्या कृती आपण त्यांना देऊ शकतो हो की याच्यामध्ये आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की कोणती भावना आहे ते ओळखा आणि कोणत्या वयाला प्रकट होते हे सुद्धा आपल्याला तिथे लिहायचं आहे एक स्वाध्याय तुम्हाला इथे दिलेलं आहे की चित्र क्रमांकामध्ये एक बालक दिसत आहे चित्र क्रमांक दोन आणि तीन आणि चारमध्ये सुद्धा बालके आपल्याला दिसत आहे पाचमध्ये सुद्धा दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे की कोण चित्रक्रमांक एक मधलं बालक जसं हसत आहे तर मग हसण्याची आनंद व्यक्त करताना ते आपल्याला दिसत आहे तस तुम्हाला चित्रक्रमांक पाच मध्ये रडताना दिसत आहे तर तुम्ही कोणती भावना ही राग व्यक्त करण्याची भावना असं तुम्ही तिथे लिहू शकता कृती द्यायची आहे त्यांना की तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या बालकांचे निरीक्षण करा व त्यांच्या रागाची आणि भीतीची कारणे शोधून काढा आणि तुम्ही निरीक्षण केलेला एक किंवा के दोन प्रसंगाचे वर्णन तुम्हाला तिथे लिहायचं आहे की बालकांना कोणत्या कोणत्या प्रकारामुळे राग येतो आणि ह्या राग कशाप्रकारे तुम्हाला शांत करायचा आहे याच्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला सांगायची आहे त्यानंतरचा भाग आहे आता भावनांचे प्रकार जे आहे ते भावनांचे प्रकार आपले पूर्णपणे संपलेले आहे त्यानंतरचा प्रकार आहे आपुलकी दुरावण्याची चिंता व अनोळखी व्यक्तीसमोर येण्याची चिंता यांचा विकास यांचा विकास आपल्याला इथे करायचा आहे डेव्हलपमेंट ऑफ अटॅचमेंट सेपरेशन अँड स्ट्रेंजर ॲनॅक्सिडिटी या पद्धतीचा जो आहे तो विकास कशाप्रकारे करायचा आहे याची माहिती आपल्याला या पुढच्या भागामध्ये बघायची आहे तर या भागामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या ज्या भावना आहे त्या भावनांची जो आहे अनोखी व्यक्तीसमोर ते कोणती कोणती भावना व्यक्त करतात हे सुद्धा आपल्याला बघायचं तर पहिला मुद्दा आहे आपुलकी आणि जवळीकता तर बालकाचा प्राथमिक संगो संगोपनकर्ता कोण असते तर ती आपली आई असते आई आणि बालकामध्ये एक वेगळं आपुलकीचं नातं सकारात्मक नातं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि प्रत्येक गोष्ट जी, ती जी आहे ती आईसोबत ते शेअर करताना आपल्याला दिसून येतात म्हणून हे घाट नाते जे आहे ते घट्ट असणे आवश्यक आहे आणि संगोपनकर्त्याकडे अभ्रकाला प्रसन्नता आनंद सुरक्षितता आणि आरामदायक स्थिती अनुभवाला मिळते असं आपल्याला दिसून येतं तसंच ही व्यक्ती जर आज जवळपास नसेल तर मग त्या बालकाला अस्वस्थ असुरक्षित आणि थोडीशी त्रासदायक भावना असलेली आपल्याला दिसून येते तसंच आपुलकीच्या नात्यामुळे अभ्रकाला भीती वाटत नाही आणि कोणत्याही गोष्टीची इजा होत नाही तसेच आपुलकी दर्शवणाऱ्या सहज वर्तनाचा संच म्हणजेच बाळ हात बाहेर तिच्याकडे काढतं आणि तिच्याकडे जाताना आपल्याला दिसून येतं ती जर नसेल तर रडतं घट्ट पकडून ठेवतं आणि जर आई दिसल्यावर हसून प्रतिसाद देताना आपल्याला दिसून येते तसंच बोलता जर येत नसेल तर तो आवाज देतानासुद्धा आपल्याला दिसून येतो आणि बोलल्यानंतर ते त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या आईसोबत शेअर करताना म्हणजेच तीच प्रथम संगोपन करता म्हणून आपण ओळखू शकतो त्यानंतर ती दुसरा जी आहे दुसरा जो ग्रुप आहे तो म्हणजे चिंता चिंता म्हणजेच काळजी तर या बालकांना धुरावण्याची चिंता असलेली आपल्याला दिसून येते चिंता दर्शवणे हा ताणदायक परिस्थितीला शरीराने दिलेला प्रतिसाद असतो आणि आपल्यासमोर एकदम काय होईल या गोष्टीची ही भीतीसुद्धा असते उदाहरणार्थ अभ्रक एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सहवासात अस्वस्थता बेचीनी भीती, अस अस भीती दर्शवित असतो याला आपण चिंता म्हणू शकतो तसेच धुराण्याची चिंतासुद्धा त्याला असते दुराण्याच्या चिंतेमुळे हा सर्वसामान्य विकासाचा भाग आहे आणि जी व्यक्ती बालकाची सर्वात जास्त काळजी घेते त्या व्यक्तीपासून जर बालक दूर केले के तर ते बोलके व लगेच अस्वस्थ होताना आपल्याला दिसून येते तर बालकाला सांभाळणाऱ्या व्यक्तीजवळ सोडल्यास संगोपन केंद्रात सोडल्यास बालक, बालक खूपच अस्वस्थ होते आणि अभ्रकावस्थेत अवस्थेत अभ्रकाच्या प्राथमिक संगोपन करता किंवा पालक यांच्यापासून दूर केले असता तर ती चिंता वाढलेली आपल्याला दिसून येते तर अभ्रकामधील दुरावण्याची चिंता हाताळणे या पद्धतीमध्ये आपल्याला ते अभ्रक कसं हाताळायचं आहे हे सांगितलेलं आहे की कोणीही संगोपन करती व्यक्ती बाळाच्या अनोळखी असेल ओळखीची असेल तर त्याची खात्री करून घ्यावी बालक जर पालक जर बाळाला कोणापाशी सोडून गेले तर ती व्यक्ती खेळणी देऊन त्याच्याशी खेळून किंवा काही गप्पा मारून बाळाच्या लक्ष दुसरीकडे गुंतले जाईल याची खात्री करून घ्यावी तसंच पालकांनी शिशूला दुसऱ्या भाषेत सोडून जाताना शिशू रडत असेल तर त्याच्याशी समजुतीने बोलावे पालकांनी ते बोला पाल परत येणार असल्याची खात्री बालकाला द्यावी त्याला रडू येत असल्यास त्याने दुःख समजते आहे मी लवकरच परत येईन मी चालते आहे आणि म्हणून तुला रडू येते ना अशा पद्धतीने तिथे संवाद साधावा तसंच शिशूला रडले तरी शांत राहावे अभ्रकाची चिंता कमी व्हावी म्हणून रोजच्या दूर जाण्याच्या वेळेचा दिनक्रम पक्का ठरवावा तसे दूर जाण्याच्या वेळी आधी बाळाचे पोट व्यवस्थित भरले असावे झोपई नीट झालेले असावे कारण भूक लागली असेल किंवा नसेल तर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण होते तसेच याच वयाला माता किंवा संगोपनकर्ता यांनी बाळाबरोबर भुआभुक्कूक हा खेळ खेळावा आणि म्हणजे बाळाला अर्थ कळेल की एखादी व्यक्ती नजरेला दिसेनाशी होते आणि ती कायमची दिसणार नाही असे नाही तर ती व्यक्ती परत भेटणार आहे ह्या पद्धतीचे खेळ आपल्याला तिथे खेळायचे आहे दूर जाणे या गोष्टीची चिंता चोवीस महिन्यापर्यंत राहते साधारणतः दोन वर्षापर्यंत ही गोष्ट आपल्याला लक्षात राहते आणि संगोपनकर्ता निघून गेला म्हणजे तो परत दिसणार आहे आणि त्यावेळी बालकाला असे समजते की त्यावेळी बालकाची चिंता कमी होते वस्तुस्थिती न बदलणे याचा विकास हळूहळू आहे आणि संगोपनकर्ता परत येण्याची खात्री त्याला पटायला लागते म्हणजे बालसंगोपन केंद्रामध्ये जर बालकाला आपल्याला टाकायचं असेल तर या पद्धतीची हाताळणी आपल्याला तिथे करायची आहे जेणेकरून बालक जे आहे ते स्वतःला सुरक्षित ठरू शकते आणि बालसंगोपन केंद्रामध्ये आपण त्याला नीट व्यवस्थितपणे टाकू शकतो आणि हळूहळू सवय झाल्यानंतर त्याला कळतं की या वेळेनंतर आपल्याला आपले आईवडील हे घ्यायला येणार आहे अशी अशी खात्री आपल्याला त्याला द्यायची आहे तसंच अजून कोणती पालकांना चिंता असते तर अनोळखी व्यक्तीसमोर येण्याची चिंता बालकाला असलेली आपल्याला दिसून येते की एखादी अनोळखी व्यक्ती जर आपल्या घरी आली तर ते लवकरात लवकर बाहेर येत नाही आपण त्याला कितीही आवाज दिला तरीसुद्धा ते बाहेर न येता ते आतमध्येच राहणं पसंत करते म्हणून अनोळखी व्यक्तीसमोर एकाएकी बालके येत नाही ते थोडी घाबरलेली आपल्याला दिसून येतात परंतु नंतर दो एखाद्या दीड वर्षानंतर माटलं बालक सगळ्यांशी मिळून मिसळून राहताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर अभ्रक व शिशू यांची अनोळखी व्यक्तीसमोर आल्यास चिंतादर्शक आविष्कार ते आपल्याला दिसून येताना दिसून येतात तसेच इतर बालकांसमोर आंतरक्रिया करतानासुद्धा ते घाबरतात अनोळखी व्यक्ती केव्हा पाहुणा दिसलं तर त्यांना चिंता वाटते आपल्याला असं समजून येतं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या वाचून घ्यायच्या आहे तरच अनोळखी व्यक्तीसमोर असल्याची चिंता कशी हाताळायची आहे तर लांबूनच बाळाबरोबर आपण आंतरक्रिया द्यायची आहे जर एखादी अनोळखी व्यक्तीची गा बाळाशी गाठ पडणार असेल तर त्या व्यक्तीला जाणून द्यायला हवे की बाळ सध्या अनोळखी व्यक्ती व्यक्ती दिसले की भीती वाटते तसेच नवीन व्यक्ती नीट ओळख होण्यासाठी बाळाला त्याचा वेळ द्यावा तसेच दुरावणीची चिंता ओळखी व्यक्ती समोर असल्याची चिंता याच्यामधील फरक तुम्हाला समजायचं आहे हे प्रकरण आता आपल्याला संपलेलं आहे याचा स्वाध्याय तुम्हाला पूर्णपणे सोडवायचा आहे या प्रकरणामध्ये आपण आपुलकी जवळीकता धुरावण्याची चिंता नोळखी व्यक्तीसमोर असण्याची चिंता मापदंड अभ्रकावस्थेतील भावनिक विकास आपण बघितला आहे प्रेम वाचलेले आनंद भीती राग भावनांचे प्रकार भावनिक विकासाचे घटक उद्दीपक भाव शारीरिक उत्तेजना वर्तन ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे याचा स्वाध्याय तुम्हाला पूर्णपणे सोडवायचा आहे याच्यामध्ये सुद्धा पॅ एक पॅरेग्राफ दिलेला आहे या पॅरेग्राफ ची, तुम्हाला उत्तरं द्यायची आहे आणि हा पॅलेगा परीक्षेसुद्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला येऊ शकतो म्हणून याचा पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघू तोपर्यंत धन्यवाद